महासैनिक दरबार लॉनच्या हिरवळीवर सोमवारी संध्याकाळी खासदार धनंजय महाडिक यांनी दिवाळी फराळ कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं जिल्ह्यातील आजी माजी मंत्री आमदार खासदार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची या सोहळ्याला उपस्थिती होती दरम्यान महाडिक परिवारावर शुभेच्छांचा वर्षाव करत उपस्थितांनी फराळाचा मनमुराद आनंद घेतला या निमित्तानं अनेकांचा गप्पांचा फड रंगला होता भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकारातून यंदा दीपावली फराळ कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं सोमवारी संध्याकाळी ताराबाई पार्कमधील महासैनिक दरबार हॉलच्या लॉनवर या निमित्तानं विविध क्षेत्रातील मान्यवरांची मांदियाळी जमली होती एकीकडे खाद्यपदार्थ आणि फराळाचे वेगवेगळे स्टॉल मांडण्यात आले होते तर व्यासपीठावर सतार वायोलिन बासरी ऑक्टोपॅड तबला कीबोर्ड अशा वाद्यांच्या सुरावटीनं वातावरणात वेगळंच मांगल्य आणि चैतन्य निर्माण झालं होतं खासदार धनंजय महाडिक भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक चॅनल बी चे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक बीमा साखर कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक सौभाग्यवती वैष्णवी महाडिक माजी आमदार अमल महाडिक उद्योजक स्वरूप महाडिक यांनी मान्यवरांचं स्वागत केलं दीपावली फराळ कार्यक्रमाला श्रीमंत शाहू छत्रपती महाराज पालकमंत्री हसन मुश्रीफ उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील खासदार संजय मंडिक खासदार धैर्यशील माने चंद्र पडचे आमदार राजेश पाटील कर्नाटकचे उद्योजक आणि खासदार अण्णासाहेब जोल्ले आमदार राजूबाबा आवळे माजी आमदार संजय बाबा घाटगे राजेश क्षीरसागर चंद्रदीप नरके भरमू अण्णा पाटील माजी खासदार निवेदिता माने सिंह घाटगे भाजप राज्य कार्यकारिणीचे महेश जाधव राहुल चिकोडे जिल्हाध्यक्ष विजय जाधव राहुल देसाई राजवर्धन निंबाळकर राष्ट्रवादीचे ए वाय पाटील संग्रामसिंह कुपेकर माजी नगरसेवक सत्यजित कदम प्राध्यापक जयंत पाटील माजी महापौर आर के पवार मुरलीधर जाधव बाबाो पाटील बिद्रीचे वाईस चेअरमन यांच्यासह सर्व पक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते शिवाय जिल्हाधिकारी राहुल रेखावार पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यासह वरिष्ठ शासकीय अधिकारी आणि कर्मचारी सुद्धा या सोहळ्याला उपस्थित होते सर्वांनीच दीपावली फराळाचा आस्वाद घेत गप्पांचा फड रंगवला या जणू सर्व पक्षीय स्नेह मेळावा पार पडला